निपाणी मतदारसंघात शांततेत मतदान, पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त. कर्नाटक विधानसभेसाठी बुधवारी मतदान केले जात आहे. सकाळी 7 वाजता लोकशाही उत्सवाला म्हणजेच मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या टप्प्यात ऊन कमी असल्याने निपाणी शहर व ग्रामीण भागातील अनेक मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी दिसून आली. सर्वच मतदान केंद्राच्या बाहेर 100 मीटर आवारात पोलिसांचा बंदोबस्त ठेवला आहे. निपाणी विधानसभा मतदारसंघात सखी मतदान केंद्रावर सकाळच्या टप्प्यात महिलांची बऱ्याच ठिकाणी गर्दी दिसून आली. निवडणूक आयोगाने महिला, दिव्यांग व तरुणांसाठी विशेष मतदान केंद्राची सोय केली आहे. विधानसभा मतदारसंघात सखी दिव्यांग व तरुणांसाठी मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत. दिव्यांग आणि वृद्ध मतदारांना ये जा करण्यासाठी उमेदवारांनी वाहनांची व्यवस्था केली आहे. त्यामुळे मतदान प्रक्रिया जलद गतीने पार पडत आहे. सकाळच्या टप्प्यात अपवाद वगळता सर्वच मतदान केंद्रावर EVM मशीन सुरळीतपणे सुरू होती. काही ग्रामीण भागामध्ये इलेक्शन मशीन बंद पडून ताटकळत बसावं लागत होतं. ग्रामीण भागातील नागरिक सकाळच्या टप्प्यात मतदान करून शेती कामाकडे जाताना दिसत होते. मतदारसंघातील शहरी भागात सकाळच्या टप्प्यात मतदान केंद्र रिकामी दिसत अशा ठिकाणी दुपारनंतर गर्दी दिसून आली. मतदार क्षेत्रामध्ये किरकोळ वादावाद वगळता मतदान शांततेत पार पडले.